हिजा प्रकरणामध्ये बुधवारचा दिवस खूपच महत्त्वाचा ठरला, कारण या प्रकरणाची सुनावणी ही कर्नाटकच्या उच्च न्यायालयामध्ये झाली. हिजा प्रकरणी प्रकरण उच्चस्तरीय खंडपीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांनी घेतला. हिजाब संदर्भात तत्काळ परवानगी देण्यास न्यायालयानं नकार दिला. अंतरिम दिलासा मोठ्या खंडपीठानं विचारात घ्यावा असं मत न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांनी व्यक्त केलं. हिजाबवादावर कर्नाटक उच्च न्यायालयात दुसऱ्या दिवसाची सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी हिजाब प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात येणार असल्याचं सांगितलं. न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या एक सदस्यीय खंडपीठानं मुलींना हिजाब परिधान करून महाविद्यालयात जाण्याची परवानगी देणारे अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. अंतरिम दिलासा मोठ्या खंडपीठानं विचारात घ्यावा असं सांगत त्यांनी हे प्रकरण उच्चस्तरीय खंडपीठाकडे वर्ग केलं. मात्र याचिकाकर्त्यानं मोठ्या खंडपीठाला विरोध करत हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणी केली. मात्र आता उच्चस्तरीय खंडपीठासमोर हिजाब प्रकरणाची सुनावणी होणार. हिजाब वादावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सातत्यानं येत आहेत. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझई हिनं सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे राज्यात सुद्धा नेते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. हिजाब वादावर मंत्री आदित्य ठाकरेंनी भूमिका घेतली. गणवेशासंदर्भात महाविद्यालयांचे ठरलेले नियम पाळले गेले पाहिजे. आणि हिजाब वादावर आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की शैक्षणिक केंद्रावर केवळ शिक्षणावरच लक्ष दिलं गेलं पाहिजे, धार्मिक आणि राजकीय मुद्दे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अजिबात येता कामा नये असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं. कर्नाटक राज्यातील हिजाब प्रकरणावरून सुरू झालेली चर्चा आणि वादावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही भूमिका व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालयांसाठी गणवेश ठरलेला असतो आणि तो नियम पाळला गेला पाहिजे. शैक्षणिक केंद्रावर केवळ शिक्षणावरच लक्ष दिलं गेलं पाहिजे, धार्मिक आणि राजकीय मुद्दे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये येता कामा नये असं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. चेहरा ढक के नहीं जाना चाहता. हिजाब का मतलब है अपने बालों को, सर को ढकना. हमें लगता है ये कोई आपत्ति की बात नहीं हो सकती. इसको लेके इसके पहले केरल हाईकोर्ट ने आदेश दिया है कि हिजाब लड़कियां पहन सकती हैं, दुपट्टा पहन सकती हैं, सर ढक सकती हैं. अब नए तरीके से कर्नाटक हाईकोर्ट में मामला गया है. कर्नाटक हाईकोर्ट ने डबल बेंच के सामने मामला भेज दिया है, लेकिन विवाद खड़ा किया गया है लोगों के बीच में नफरत फैलाने के लिए. ठिकठिकाणी आंदोलन करणं किंवा एकमेकांमध्ये दुरावा निर्माण करणं हे बरोबर नाही. माझी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना नागरिक नागरिकांना विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी शांतता राखावी आणि सहकार्य करावं. हिजाबवादावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस यांनी मात्र या मुद्द्यावर बोलणं टाळलं. काल एका मुलीच्या पाठी हिंदुत्ववादी संघटना लागल्या कर्नाटकामध्ये आणि अक्षरशः तिने गुरखा घातला, हिजाब घातला म्हणून तिला फॉलो केलं गेलं तिच्या बिल्डिंग पर्यंत. या सगळ्या बाबतीत काय भूमिका आहे? मला असं वाटतं की आज कोर्ट त्या संदर्भात काही निर्णय द्यायला निघालेला आहे, त्यामुळे आता याच्या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही. हिजाबवरून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या वादाच्या संदर्भात नोबेल शांती पुरस्कार विजेती आणि पाकिस्तानची सामाजिक कार्यकर्ता मलाला युसुफझईने या वादाविषयी आपलं मत ट्विट केलेलं आहे, ते पाहूया. मुलींना हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणं हे खूप भयानक आहे. महिलांनी काय घालावे आणि काय नको याची वृत्ती आजही कायम आहे. याबाबत भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होणारे दुर्लक्ष थांबवले पाहिजे. कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब वादावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा मत व्यक्त केलेलं आहे, ते सुद्धा आपण पाहतो.
संविधानानं महिलांना त्यांचा पेहराव ठरवण्याचा अधिकार दिला आहे. ती तिला पाहिजे ते घालू शकते, मग ती बिकिनी असो वा बुरखा, जीन्स असो किंवा हिजाब. महिलांचा छळ करणं थांबवा. प्रियंकानं लडकी हूं लढ सकती हूं या हॅशटॅग सह ट्विट केलेला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये प्रचारात व्यस्त असणाऱ्या प्रियंका गांधी यांचं हिजाबवादावर हे मत. हिजाबवादाचे महाराष्ट्रात सुद्धा जोरदार पडसाद उमटले आहेत. मंगळवारी आणि बुधवारी सातत्यानं हिजाब समर्थकांचे आंदोलन सुरू आहे. कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून एमआयएमची निदर्शनं झाली. सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झालं. कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी झाली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी काही वेळेसाठी ताब्यातही घेतलं. औरंगाबादमध्ये वंचितचे हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीची निदर्शनं झाली. कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे औरंगाबादमध्ये जोरदार पडसाद उमटले. कर्नाटकमधील हिजाब प्रकरणावरून वंचितनं हिजाबच्या समर्थनार्थ आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी निदर्शन केले. सरकारनं मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आंदोलक महिलांनी दिला. हर जवान बूढ़ी बहन जवान बेटी बच्चे की बुरखा उतारना चाहते, लेकिन इसके पीछे इनका क्या षड्यंत्र रचना चाह रहे ये अभी हमको पता नहीं लग रहा. अभी कोर्ट में जो है तो इसके खिलाफ हमारी बहन ने कर्नाटक से जो है तो वहाँ पर केस दर्ज करे, लेकिन अभी उसकी सुनवाई नहीं हुई है. लेकिन हमको हमारे इस्लाम के खिलाफ सुनवाई होना चाहिए, नहीं तो हम